राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे वाडिया पार्क येथे शानदार उद्घाटन. गुरुवारी 21 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू झालेल्या 17व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं शानदार उद्घाटन झालं. वाडिया पार्क मैदानावर राष्ट्रीय वरिष्ठ गट कबड्डी स्पर्धा सुरू झाली. 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील 30 संघ सहभागी झाले. या स्पर्धेचं उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डी खेळाडू अशोक शिंदे, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुषार आरोटे यांच्या हस्ते झाली. आकाशात तिरंगे फुगे सोडून पोलीस बँडच्या निनादात उद्घाटन करण्यात आले. भारताच्या संघ निवडीतील प्रमुख रणजित सिंग आणि मनप्रीत सिंग, मुख्य आयोजक तथा राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत गाडे यावेळी उपस्थित होते. सर्व संघांच्या कर्णधारांचे यावेळी संचलन करण्यात आले. सलामीला महाराष्ट्र विरुद्ध गुजरात, BSNL विरुद्ध भारतीय रेल्वे, गोवा विरुद्ध पश्चिम बंगाल, हरियाणा विरुद्ध उत्तराखंड यांच्यात सलामीचा सामना सुरू करण्यात आला. सर्व सामने वेळेवर सुरू करण्यात येत आहेत. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आज या ठिकाणी 17वी नॅशनल कबड्डी स्पर्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेसाठी भारतामधून वेगवेगळ्या राज्यातील जवळपास 30 संघ सामील झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. आणि आपण ठरवलं होतं की क्रिकेट सारखं, जसं क्रिकेटला 10 वाजता बॉल पडणार म्हणजे पडणार, मॅच सुरू होते, त्याच पद्धतीनं ही नॅशनल स्पर्धा टाईमशीर घेणं हे आम्ही ठरवलं होतं. आणि आज बरोबर 6 वाजता आम्ही जो टायमिंग दिला होता, 6 वाजता 4 मॅच त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. आता 7 वाजता दुसरा राऊंड त्या ठिकाणी सुरू होणार आहे. म्हणजे वेळेला अतिशय महत्त्व त्या ठिकाणी. 30 संघ आलेले आहेत. 30 संघामध्ये जवळपास 200 ते 250 खेळाडू प्रो कबड्डीमध्ये खेळाडू आहेत. त्यांचा सर्वांचा खेळ पाहण्याची संधी आपल्या नगरकरांना भेटणार आहे. आपण पाहिलं असेल की 4 मैदानं या ठिकाणी केलेली आहेत. भव्य अशी गॅलरी आणि विद्युत प्रकाश, म्हणजे प्रो कबड्डीच्या धर्तीवरच ही सर्व सिस्टीम केलेली आहे. आणि नगरकरांनी याचा खूप खूप आस्वाद घ्यावा, खेळाडूंचा खेळ पाहावा आणि त्या खेळाडूंपासून नवीन खेळाडूंना प्रेरणा घ्यावी.